आता आपण बघणार आहोत निवडणूक आयोगाची कार्य यामध्ये पहिलं कार्य आहे मतदार याद्या तयार करणे वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते मतदार याद्या तयार करणे त्या अद्ययावत करणे नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाचे दुसरे कार्य आहे निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे मित्रांनो निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते हो आयोगाचे तिसरे कार्य आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात अशा अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज भरावे लागतात व त्यात स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते या अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते निवडणूक आयोगाचे चौथे कार्य आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे आपल्या देशामध्ये मित्रांनो बहुपक्ष पद्धती आहे नवनवे पक्ष निर्माण होतात तसेच काही पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्षही अस्तित्वात येतात अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हही देते निवडणूक आयोगाचे पाचवे कार्य आहे निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे मित्रांनो निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाले तर ते निवडणूक आयोग सोडवतो त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे किंवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोग करते यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे कामही निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करत असते विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाच्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्या पाचशे त्रेचाळीस आहे हे सभासद कसे निवडून येतात तर प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो म्हणजे लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत हे, हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती जिला आपण डिलिमिटेशन कमिशन असे म्हणतो ती करत असते कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते